नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय जन्मदिनांक आणि नावाची ऊर्जा या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अंकशास्त्रतज्ञ मानसी काळे मॅडम आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत मॅडमची ओळख करून घेऊया चर्चेला सुरुवात करायचीच आहे मात्र तत्पूर्वी कर्मा निम्रोलॉजी या नामवंत संस्थेच्या प्रसिद्ध अंकशास्त्रतज्ञ सौ मानसी काळे मॅडम सातत्यानं गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशात आणि जगभरात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं ज्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम ज्योतिषी मार्गदर्शक म्हणून ओळख आहे या आपल्या मार्गदर्शनाच्या सहज सुंदर संवादशैलीतून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास देत असतात संपूर्ण भारतातून जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत शंभर जणांना ज्योतिषविषयक अचीवमेंट करता नामांकन करण्यात आलं होतं यामध्ये महाराष्ट्रामधून मानसी मॅडम यांच्या सामाजिक आणि ज्योतिष कार्याची दखल घेत मा शारदा ज्योतिष अनुसंधान इंदोर या संस्थेनं ज्योतिष वास्तू ग्लोबल अचिव्हमेंट अवॉर्डनं मॅडमना सन्मानित केलंय आपल्याकडे नावात काय आहे असं नेहमीच म्हटलं जातं परंतु मॅडम म्हणतात आपली नाव आपली ओळख आहे ते आपल्या जन्मदिनांकाच्या ऊर्जेशी संतुलित असायलाच हवं आपल्या नामांकाच्या ऊर्जेचं सकारात्मक परिणाम आपल्याला मिळायलाच हवेत आपलं बाळाचं आणि व्यवसायाचं नाव अंकशास्त्रानुसार आणि जन्मदिनांकाच्या ऊर्जेला अनुसरून असायला हवं याचे खूप चांगले परिणाम आपल्याला सातत्यानं अनुभवायला मिळत असतात माहीतर उत्सुकता खूप वाढलेली आहे फार वेळ न दवडता आपण पूर्णपणे जाणून घेऊया आजच्या या विषयासंदर्भात मॅडम आपल्याला काय मार्गदर्शन करतात मॅडम पुन्हा एकदा मनापासून स्वागत खूप दिवसांनी आपली खरं तर भेट होती ऊर्जा अंकांमधली जी ऊर्जा आहे जसं मी आत्ता वाचताना बोललो आजच्या अनुश विषयाला अनुसरून जर बोलायचं म्हटलं तर ही ऊर्जा कशा पद्धतीनं परिणाम साधत असते एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावरती सर प्रत्येकाला नाव हे इम्पॉर्टंट आहे नाव तुमची पर्सनॅलिटी ठरवतो नाव तुमचं आयडेंटिफिकेशन असतं नावाची ऊर्जा खूप महत्वाची असणार कारण तुम्हाला ज्या नावानी बोलवलं जाणार त्याच नावाने तुम्ही रिस्पॉन्स करणार तुमचे ऑल सप्तचक्र तुम्ही स्वतः पण त्या नावानेच रिस्पॉन्स करता नावाला एक आयडेंटिटी असते नावामध्ये वायब्रेशन असतात नावामध्ये स्पंदन असतात नाव म्हणजे काय एक तुमची ऊर्जा तुमच्यातला असलेला एक स्वतःचा ओरा एक वलय नावाचा बघा ब्रह्मांडात फक्त ओम नावाची शक्ती जी पहिल्यापासून होती आपल्यामध्ये स्वर आणि व्यंजनं आहेत आणि हे स्वर आणि व्यंजनं प्रत्येक नावावरती काम करतात त्या प्रत्येक स्वराला प्रत्येक व्यंजनाला एक वेगळं आयडेंटिफिकेशन आहे की जे काही नाकात नाही येतात काही घशात नाही येतात आता आपण क नावाचं एखादं एक धरूयात एक, एक उदाहरण म्हणून आता क म्हणलं तर काजल जो आहे काजलला काजोल केलंय तेव्हा तिचं जे तुम्ही बघितलं असेल स्टारड्रम तिचं नाव काजल होतं ते काजोल झाल्यापासून जो जेव्हा आलं तेव्हा ते, ते नाव प्रोनाऊन्सिएशन मध्ये व्हायब्रेशनमध्ये बाहेर गेलं आता क वरनं ना खूप नाव आहेत बघा क कमल म्हणलं तर कमल हा सिम्पल वर्ड येतो त्याच्यामध्ये बॉवेल काही येत नाही कुमुद म्हणलं तर म्हटल्यावर ती तुमचा व्हायब्रेशन बाहेर येतात कौशल बघा क क ची सगळी नावं घ्या कमल कौशल किंवा किमया की किमया म्हणलं तर तुमची जी बात जाते तर ह्या ज्या व्हायब्रेशन आहेत हे जे स्पंदन आहेत हेच तुम्ही बाहेर निसर्गात जातात किंवा बाहेर ब्रह्मांडात जातात आणि त्याची एनर्जी तुमच्यावरती काम करते आता कोमल नावाच्या मुलीला जर का आपण म्हणलं त्याचा अर्थ पण तेवढाच महत्वाचा आहे भावार्थ तर ती कोमल म्हणजे इमोशनल तिला तुम्ही जेवढ्या वेळा कोमल 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 म्हणणार तर तिला ते आठवणार ती तेवढी इमोशनल असणार तिला थोड्या थोड्या गोष्टींनी रडायला येईल थोड्या थोड्या गोष्टींनी ती इमोशनल होईल सागर ज्यांचं नाव वशकत, वशकत, आहे त्यांच्यामध्ये बघा व्हायब्रेशन खूप आहेत कारण सागर सकाळी भरती ओटी या सगळ्या गोष्टी चालू असतात तर सागर नावाच्या लोकांमध्ये तेवढ्या व्हायब्रेशन खूप जबरदस्त असतात तर ह्या व्हायब्रेशन प्रत्येकाच्या नावामध्ये आहेत आपण चुकीचं नाव नाही ठेवू शकत त्याचा मतीतार्थ चुकीचा असलेलं नाही ठेवू शकत किंवा त्याचे स्वर व्यंजनं जी काही आहेत ती त्याच्यासाठी जन्मांकाप्रमाणे मुलांकाप्रमाणे हवीत आणि त्याचा नामांक खूप जबरदस्त हवा कारण तुमचं नाव ज्या दिवशी तुम्ही जन्मलात त्या दिवशी तुमचं राशी अक्षर नक्षत्र अक्षर हे सुद्धा त्याच्यावरती काम जेव्हा तुम्ही त्या मोमेंटला त्या मोमेंटला तुमची पत्रिका जम... बनली त्या तारखेची hmm. त्या वेळेची पत्रिका म्हणली तिथेच तुम्हाला एक अक्षर मिळतं एक तुमचं व्हायब्रेशन असतो त्या अक्षराचा ते त्या दिवशीच त्या ग्रहांच्या परिस्थितीवर ते अक्षर असतं त्या अक्षरावरती खूप महत्वाचं आहे की ते अक्षर तुमच्यासाठी म्हणून ते तुमच्या पत्रिकेत आहे आणि त्या अक्षराचा तुमच्या व्हायब्रेशनवरती खूप परिणाम होतो आणि त्या अक्षरावरनं जसं आपण म्हणतो की पहिलं नावाचं जे अक्षर असतं ते खूप महत्त्वाचं असतं तर ते अक्षर निमरलॉजिकली आपण फाइंड आऊट करतो आपण सईमध्ये सुद्धा पहिलं अक्षर खूप मोठं काढतो तर ते अक्षर ती नावा ऊर्जा त्याच्यामध्ये नाद आहे त्याच्यामध्ये ऊर्जा आहे त्याच्यामध्ये सगळे ब्रह्मांडाची शक्ती आहे तर ते नावच माणसाला वर आणतं नावच माणसाला खाली नेतं तर मी असं म्हणेन की तुमचं नाव तुमच्यासाठी खूप चांगलं पाहिजे ते बिझनेसचं असू द्या ते तुमच्या घराचं असू द्या किंवा तुमचं स्वतःचं असू द्या त्या नावाच्याच ऊर्जा नावच आयडेंटिफिकेशन नावच पर्सनॅलिटी आणि नावच सगळं आणि न्यूमरोजीची बेसिक रेमेडी नेम नेम चेंज ऑर नेम नक्की Uh, तुम्ही नेहमी मार्गदर्शन तर करतच असता जेव्हा जेव्हा तुम्ही कार्यक्रमात येता भरभरून प्रश्न आणि आमचे सगळे आन मानचे प्रश्न प्रेक्षकांचे प्रश्न समस्या अडचणी सगळ्या असतातच पण मला आत्ता खूप महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे uh -huh. तो म्हणजे तुम्हाला आत्ता मिळालेला ग्लोबल अचीवमेंट अवॉर्ड कारण हा अवॉर्ड तुमचा हा पुरस्कार जरी तुमचा असला तरी तो महाराष्ट्राचा सन्मान आहे कारण महाराष्ट्राच्या एका स्त्रीनं परराज्यात जाऊन तिथं हा सन्मान मिळवला आहे त्यामुळे ही सगळ्यांसाठी आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे या अवॉर्ड संदर्भात काय सांगाल कारण या संस्थेचा मा शारदा ज्योतिषधाम अनुसंधान संस्थान इंदोर ही खूप नावाजलेली संस्था आणि या संस्थेनं मॅडमना नेमरॉलॉजी आणि वास्तू ग्लोबल अचिव्हमेंट अवॉर्डनं सन्मानित केलं आहे हे त्याचं प्रमाणपत्र आहे जे आत्ता माझ्या हातामध्ये हो आहे तुम्ही सगळेजण बघत असाल हे प्रमाणपत्र आणि नुकताच हा सत्कार मॅडमने केलेला आहे मॅडम काय सांगता येईल या सत्कारासंदर्भात तिथे आपण जेव्हा गेलो त्या ॲवॉर्ड सेरेमनी घ्यायला तर जम्मूपासून म्हणजे नेपाळमधनं सुद्धा आणि कन्याकुमारीपर्यंत भरपूर लोकं त्याच्यासाठी नॉमिनेशनमध्ये होते तिथे जर का आपण बघितलं तर ज्योतिषशास्त्रातले मेन महत्त्वाची मोठी मोठी लोकं म्हणजे लाल किताबचे जी डी वशिष्ठ असतील किंवा एस के रावत असतील बिस्ट असतील किंवा गुरुजी असतील हे सगळे मोठी मोठी लोकं होती त्यांच्याबरोबर मला निमरोलॉजीविषयी किंवा मी जे काही केलं आहे रिसर्च किंवा माझ्याचं काय आहे ते त्यांच्याबरोबर मला बोलण्याची खूप चांगली संधी मिळाली आणि त्यांना त्या गोष्टी दाखवायची मिळाली किंवा त्यांच्याकडनं मला अजून काही हवं असेल गुरु शेवटी कधी कुणासाठी आहे आणि नॉलेज कधी अपग्रेड केलेलं चांगलं तर त्या त्या प्रोग्राममध्ये मला ते खूप जास्त चांगल्या गोष्टी मिळाल्या आणि माझ्या काही गोष्टी त्यांच्यापर्यंत मला पोचवता आल्या की मी हे रिसर्च केलं हे माझं स्वतःचं आहे आणि हे निमरलॉजीमध्ये आहे तर हे अवॉर्ड माझ्यासाठी खूप महत्त्वाचंच होतं दरवर्षी आपण घेतो तर ह्या वर्षी इथे आलं कारण फॉरेनला जाता येत नाही फॉरेनचं कुठला अवॉर्ड मिळत नाही आत्ता सध्या तर यावर्षी इथे मिळालं आहे आणि बऱ्याचशे मोठे लोक मिळाली त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी गोष्टी मिळाल्या अपग्रेडेशन मिळालं लोकांच्या वेगवेगळ्या आयडियाज मिळाल्या आणि महाराष्ट्रातनं आपण निभरलो जी वस्तूसाठी होतोय माझ्यासाठी खूप अचीवमेंट नक्कीच तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तशीच ती आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे साम टी व्ही साम परिवार आणि आमच्या संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला तुमचं खरं खूप -खर, मनापासून खूप मेन म्हणजे माझ्या प्रेक्षकांचं खूप मला मी दोन तीन महिने शो नाही केला तर मला एवढे फोन एवढे मेसेजेस मॅडम तुम्ही बऱ्या आहेत ना का नाही शोला आलात काय झालं नक्की काय कुठे आहात आम्हाला शो ऐकायचा आहे तर तुमच्या असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या तुमचं असंच सगळ्या ह्याच्यातबद्दल मी आभारी नक्की वेगळ्या विषयाकडे वळतोय जसं आत्तापर्यंत आम्ही म्हणतोय की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय अनेक लोक अनेक मुलं मग तरुण असतील वयोवृद्ध असतील सगळ्यांना तुम्ही नेहमी मार्गदर्शन करता तुमच्याकडे ते अगदी हक्काने येतात पण त्यातली काही माणसं जी अशी आहेत की ती तुम्हाला खूप आपलं म्हणतात एक स्त्री आहेत त्या खूप तुमच्या स्टुडंट आहेत पण त्या तुम्हाला आई मानतात असं आम्ही ऐकून आहोत तर ती गोष्ट प्रतिक्रियेच्या रूपानं माझ्याकडे आहे पहिल्यांदा मी ती प्रेक्षकांना दाखवणार आहे आणि नंतर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आपण बघूया ही प्रतिक्रिया आला गेला हो गड़ानी, सके गड़ानी। नमस्कार मी गायिका अश्विनी गायकवाड योग माझा साली आला होता त्यावेळेला मी आय टीमध्ये मध्ये जॉब करत होते आणि गाण्याचे प्रोग्राम सुद्धा सादर करत होते सायमन पण काहीतरी एक डिसाइड करायचं होतं त्यामुळे द्विधा मनस्थिती घेऊनच मॅमकडे गेले होते मी त्यांना विचारलं की काय करायला हवं त्यांनी माझ्या बर्थडेटप्रमाणे काही कॅल्क्युलेशन्स केले न्यूमरोलॉजीप्रमाणे तर सांगितलं मला त्यांनी की सध्याचं चालू वर्ष तुझं फारसं चांगलं नाही आहे मग त्यासाठी करायचं काय तर काहीच करायचं नाही शांत राहायचं आहे खड्डा दिसतो तर ता त्याला ओलांडायचं नाही आहे त्याच्या बाजूने जायचं आहे इतरांमध्ये आपण चेंजेस आणू शकत नाही त्यामुळे बदल घडवायचेच असतील तर ते स्वतःमध्ये घडवले पाहिजे कोणी आरे म्हणालं तर ता त्याला कार्य म्हणायचं नाही या गोष्टी खूप छान पद्धतीने त्यांनी मला समजावून सांगितल्या आणि माझ्या नावामध्ये काही चेंजेस केले मला सही शिकवली छान पद्धतीने सॉफ्टली असा कॉन्फिडन्स दिला मला त्यांनी की तू फुल टाईम गाणं करू शकतेस जॉब सोडून तर मी कदाचित त्याचा परिणाम म्हणूनच दोन हजार सोळा साली एनलायटन म्युझिक हा ग्रुप स्थापन केला आणि त्याच्या थ्रूच मी पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर हिंदी मराठी गाण्यांचे कार्यक्रम सादर करत आहे अजूनही तसंच सोशल मीडियातूनसुद्धा मला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे मी मॅमची आभारी आहे आणि साम टी व्हीचीसुद्धा आभारी आहे की साम टी व्हीमुळेच मला मॅमबद्दल माहिती कळाली आणि मी त्यांना अप्रोच केलं तसंच ह्या गोष्टी तर आहेच आहेत पण मॅम एक व्यक्ती म्हणूनसुद्धा खूप चांगल्या आहेत त्या मला मुलीसारखी मांडतात त्यामुळे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोटे छोटे, छोटे, -छोटे प्रॉब्लेम्स आहेत ते घेऊन मी त्यांना भेटायला नेहमी जात असते त्यांचा गायडन्स घेत असते तर मॅम मनापासून धन्यवाद प्रतिक्रिया आपण ऐकली मी या तर यांच्याबद्दल मला ऐकायचं आहेच पण त्याही पलीकडे जाऊन एक वेगळा प्रश्न मनामध्ये जो आत्ता यानिमित्तानं माझ्या डोक्या डोक्यामध्ये आला आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा जगतो आपण आजूबाजूचा मग आपला मित्रपरिवार असेल कुटुंब असतील एक हाताच्या बोटावर मोजू शकतो एवढाच एक सर्वसामान्य बाकीची मोठी लोकं सोडून द्या पण जी सर्वसामान्य लोकं आहेत एक हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच लोकं आपल्याला कनेक्ट असतात तर या कनेक्टिव्हिटीचा आणि न्युमरोलॉजीचा काही संबंध आहे सर बघा पहिली मेन गोष्ट तर तुमचा ओरा तुम्ही कुठल्याही माणसाला अट्रॅक्ट नाही करू शकत एखादा माणूस तुमच्या म्हणजे एनर्जीमध्ये नसेल किंवा तो तुमच्यासाठी नसेल तर हो तुम्हाला, थो, तुम्हाला, थो तुम्हाला तो इरिटेटेड होतो तुम्ही थोड्या वेळात म्हणताल की आता उठून जातो मी नको मला एखादा तुमच्या जर व्हायब्रेशनमध्ये असेल जो तुम्हाला कनेक्टेड असेल तुम्ही त्याला म्हणता की बस रे चहा पिऊयात थांब रे आपण बसूयात गप्पा मारूयात तर हे सगळं काय तुमचं प्रारब्ध कर्मसंचित तुमचा सोल एक दुसरा सोल कनेक्ट करत असतो तो एक सर्च करत असतो तुम्ही बघा एखाद्याच डॉक्टरकडे आपण जातो आणि त्यालाच आपण पैसे देतो किंवा एखादा ब्रँड असतो एवढे शंभर ब्रँड असतात पण आपण त्या एक एका ब्रँडच काहीतरी जाऊन घेतो जसं हजारो ज्योतिषी आहेत पण काहीच लोक आहेत की जी माझ्यापर्यंत पोचतात की ते माझ्याबरोबर कनेक्टेड आहेत किंवा त्यांना माझ्या व्हायब्रेशन किंवा माझा ओरा आहे किंवा माझी एनर्जी आहे किंवा माझं नाव आणि त्यांना अट्रॅक्शन वाटेल असे काही लोक आहेत बळच कुठलीही गोष्ट होत नाही झाडाचं पान पण विनाकारण पडत नाही तर आपण कुणाकडे जाणं बसणं कुणाला ही पण खूप वेगळी पद्धत आहे किंवा तुमच्या सान्निध्यात तुमच्याबरोबर जो कार्मिक हिशोब असतो तोपर्यंत ते तुमच्याबरोबर येतात आता दोन खूप खास फ्रेंड आहेत आणि भांडणं झाली आणि दोघींनी एकमेकांचं तोंड नाही बघितलं तर तो, तो, तो कार्मिक हिशोब तिथे संपला होता अचानक एखादा माणूस तुम्हाला सोडून जातो याचा अर्थ तुमच्याबरोबर त्याची कनेक्टिव्हिटी जेवढी आहे तेवढ्यापर्यंत ते राहतात त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली अशा काही गोष्टी घडतात की त्या गोष्टीनंतर प्रॉब्लेम येतो आणि त्याच तेच लोक कर्म प्रारब्ध हेतून तीन प्रकार खूप तुमच्या प्रारब्धात तुमचं असलेलं असलेल कर्म आणि तुमचं असलेलं संचित हे तुमच्यावरती खूप काम करतं आणि ते ते लोक ते ते, ते कनेक्शन त्या त्या गोष्टी तुमच्या सा बाबतीत सारख्या सारख्या घडतात जसं त्या नंबरच्या व्हायब्रेशन त्या नंबरला खेचतात जसं एखादा माणूस तुम्हाला म्हणताय तुम्ही की तेवढेच लोक असतात तर त्यांचे जे मित्र नंबर आहेत त्यांच्या ज्या व्हायब्रेशन आहेत ज्या दुसऱ्या नंबरला कनेक्टेड होतात शत्रू शत्रू नाही राहू शकत मित्र जे असतात ते राहू शकतात जसं एकच मित्र आहेत सहा आहे पाच आहे ही लोक त्यांना बरोबर कनेक्टेड होतात छत्तीस साकडा आपण पहिल्यापासून म्हणतो त्यामुळे तीन आणि सहा हे लोक जे आहेत ते काही ना काहीतरी करून एकमेकांशी मतभेद करतील एक आणि आठचं पटत नाही जे आपण म्हणतो आठ नंबर शनीचा नंबर आहे एक नंबर सूर्याचा नंबर आहे त्या त्या नंबरच्या ज्या व्हायब्रेशन आहेत त्या पण एकमेकांवरती काम करतात जसं राशीचं आपण षडाष्टक म्हणतो की नाही पटत ह्याचं त्याच्याबरोबर षडाष्टकमध्ये नाही पटत तर प्रत्येक ग्रहाला आपले नंबर्स जे आहेत ते ग्रहाला रिप्रेझेंट करतात आणि प्रत्येक ग्रहाच्या ज्या दोन राशी आहेत म्हणजे आता समजा एक नंबर सूर्याचा नंबर तर सूर्याला एकच रास आहे ती म्हणजे सिंह दो दोन नंबर चंद्राचा चंद्राला एकच रास आहे ती म्हणजे कर्क त्याच्यानंतर तीन नंबर गुरुचा नंबर आहे गुरुला दोन राशी रिप्रेझेंट करतो आपण धनु आणि मीन चार नंबर राहूला रास नाही आहे पाच नंबर बुधाचा नंबर आहे बुधाला कन्या आणि मिथुन ही रास आहे नंतर सहा नंबर हा शुक्राचा नंबर आहे त्याला तूळ आणि वृषभ अशा दोन राशी आहेत सात नंबर केतूचा नंबर आहे केतूला रास नाही आहे आठ नंबर शनीचा नंबर आहे शनीला मकर आणि कुंभ नऊ नंबर मंगळाचा नंबर आहे मंगळाला मेष आणि वृश्चिक या राशी या नंबर्सच्या रिलेटेड पण काम करतात कारण त्याच्यावरती ग्रह आहेत आणि ग्रहांना राशी आहेत नुसतं निमरोलॉजी एकमेव आपण नाही धरू शकत निमरलॉजीला प्रत्येक बाकीच्या गोष्टींची पण जोडलेलं लागेल पत्रिका आहे टॅरो आहे तर बाकी सगळे जे विषय आहेत ते करून तुम्ही बेस्ट रिझल्ट आणू निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या खरं तर आता मॅडम जसं आपल्याला सांगत होत्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार आहे पण त्याच्यातली जी माहिती आहे त्यातलं जे मुख्य गाभा आहे आपण असं म्हणू म्हणजे ती न्युमोलॉजी असेल किंवा अस्त्रॉलॉजी असेल वास्तू असेल या सगळ्यातला हा जो गाभा आहे हा ओळखून हे सगळं कसं आपल्या आयुष्यावर परिणाम करणार आहे हे सगळं जाणून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि मला वाटतं मॅडम त्यासारखीच मार्गदर्शन वर्ग चालवतात क्लासेस चालवतात हे सगळे कुठं असणार आहे कसं असणार आहे कधी असणार आहे हे सगळं मला जाणून घ्यायचंच आहे त्याची माहिती आत्ता टी व्ही स्क्रीनवरती सुरू आहेच जे दोन संपर्क क्रमांक सुरू आहेत त्यावर तुम्ही कधी संपर्क करू शकतात या सगळ्या संदर्भात अजूनही वेगळे प्रश्न असू शकतील तुमच्या मनामध्ये ते तुम्ही मॅडमना विचारू शकता पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत जन्मदिनांक आणि नावाची ऊर्जा या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि कर्मनिम्रलयच्या अंकशास्त्रतज्ञ मानसी काळे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतात मॅडम कार्यक्रमात मला पुढे जायचंय पण एक फोन येतोय तो आधी मी घेतो योगेश गोडसे आहेत अमरावतीवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला योगेश काय समस्या आहे आपली नमस्कार नमस्कार मी तुमचा प्रोग्राम नेहमी फॉलो करतो पण गेल्या दोन वर्षापासून मी थोडा आर्थिक अडचणीत आहे मी आधी मार्केटिंग आणि सेल्सचा से जॉब करायचो पण आता या कोरोना काळामध्ये माझं इन्कम घटलेलं आहे कंपनीने सॅलरी पण कमी केलेली आहे त्यामुळे मी आता जॉब सोडण्याच्या विचारात आहे आणि मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर मला मॅडमकडनं मार्गदर्शन जाणून हु, घ्यायचं आहे की मी कुठला व्यवसाय करायला पाहिजे आणि त्यात uh, मला प्रॉफिटेबिलिटी मिळेल का आणि माझं लाईफ व्यवस्थित होईल का जन्म जन्मतारीख काय सर तुमची मी सव्वीस तीन एकोणीसशे नव्वद सव्वीस तीन एकोणीसशे नव्वद आणि जन्म वेळ तीन का? सकाळी तीन वाजता अमरावतीमध्ये सकाळी तीन वाजता अमरावतीमध्ये मॅडम काय सांगता येईल यांना हा खूप मोठा खरं तर अशा पद्धतीनं आता अडचणीत अनेक जण आहेत कोरोनाचा हा सगळा पॅन्डेमिक आणि हा जर आपण काळ बघितला तर अनेकांना या समस्येतून जा आत्ता स्टार्टअप करायची खूप गरज आहे कारण आत्ताच आपण वर चाललो आहोत इन्क्रीजमध्ये आहोत आणि बिझनेस ह्या ही जर का बड्डेट बघायला गेली सव्वीस तीन तर ह्या बड्डेटचं मिथून लग्न येतं कुंडलीप्रमाणे जर का आपण गेलो तर निमरलॉजी तर आपण सांगूच पण यांना बिझनेस करायची इच्छा होती मी राबराब राबतो राब पण माझं काहीच चांगलं होत नाही असंही मनात वाटतंय आणि मुलांक येतो आठ आणि भाग्यांक येतो तीन तर ह्या ह्या बड्डेटला जर का मी सांगू शकेन की तुम्ही मार्केटिंगमध्येच काम करताय तर स्टेशनरीच्या रिलेटेड खाद्यपदार्थांच्या रिलेटेड किंवा एज्युकेशन फील्डमध्ये तुम्ही मार्केटिंग करू शकता आणि नुसतं बिझनेस करायची इच्छा आहे म्हणजे मला बिझनेस करायचा आहे असं नाही होऊ शकत त्या बिझनेसचं नाव व्हिजिटिंग कार्ड लोगो बिझनेस वाढवायच्या टिप्स कारण एकदाच हा बिझनेस होणार आहे तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचे एफर्ट्स टाकणार पैसे टाकणार बाकीच्या गोष्टी टाकणार तर नाही होऊ शकत तर तो प्रॉपरली बिझनेस केला तर बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात नुसतं असं नाही की मला बिझनेस करायचा आहे तर तो कसा करायचा हे पहिले क्वेश्चन मार्क आहे कोणता करू ह्या ऑप्शनला पण त्यातला बेस्ट ऑप्शन निवडून त्याला बेस्ट बनवू तर तुम्ही आमच्याकडे करिअर गार्डन्स म्हणजे बिझनेस कन्सल्टन्सीला आलात किंवा स्वतःचं जर वैयक्तिक काही मार्गदर्शन करून घेतलं कलर नंबर सिग्नेचर ह्याच्यात न पण आपण बिझनेसचा लोगो ठरवू शकतो बिझनेस वाढवायच्या टिप्स घेऊ शकतो की तुम्ही कुठला बिझनेस कशा प्रकारे करू शकता त्याची प्राइस लिस्ट काय ठरवू शकता त्याचं व्हिजिटिंग कार्ड कसं करू शकता त्याचं मार्केटिंग कसं करू शकता हे सगळं करायला लागेल आणि अजून म्हणजे तुम्ही जी मला जन्मतारीख सांगितली त्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर तुमच्या वास्तूमध्ये जर का बघायला गेलं तर तुमच्या वायवेत तुम्ही एखादा फोटो लावलाय का बघा मिळतो वाचा ते देव बसायची जागा ईशान्य ईशमान्य दिशा ईशान्य देवांना व्यवस्थित ठेवलं हो तर देव आपल्याला व्यवस्थित ठेवतील हो आणि तुमच्या बाथरूम हे जर का नॉर्थ ईस्टला असेल तर त्याच्यामध्ये एक थोडंसं खडेमीठ आणि तुरटी ठेवा त्याच्यानेसुद्धा तुमच्या घरातल्या व्हायब्रेशन खूप चांगल्या होतील कारण नुसतं एक गोष्ट नाही इम्पॉर्टंट आपल्याला सगळीकडनंच ती एनर्जी डेव्हलप करायला लागेल घरातनं नावातनं सहीमधनं कलरमधनं बाकीच्या काही उपायांमधनं विश्वास खूप काम करतो जर चेंज हवा असेल तर स्वतःमध्ये पहिले चेंज करावा लागेल विश्वास आणि बाकीच्या गोष्टी जर का आपण केल्या तर त्याच्यातनं खूप चांगला फायदा मिळू शकतो जर का मगाशी बघायला गेलं तर त्या व्हिडिओ बद्दल चाललं थोडस की ती माझ्याकडे दोन हजार सोळाला आली होती सोळाला पंधराला काहीतरी का तर तेव्हा तिच्यामध्ये एक होतं की मी नक्की काय करू मी जॉब करू का मी गाणं म्हणू पण तिच्यामध्ये गुण खूप जबरदस्त होते गाण्याचे तुम्ही तिचा आवाज ऐकता ऐकला असेल तर तो आवाज खूप जबरदस्त आहे तर मी म्हटलं तुझ्यामध्ये जे गुण आहेत त्याला वाढव आय टीचा जॉब करून ती किती मिळवणार आहेस किंवा तुला जे आत्मनं सॅटिस्फॅक्शन हवं ते नाही मिळू शकत दोन हजार पंधराच्या नंतर तिने माझ्याकडे कोर्स पण केला आता तुम्ही म्हणतात कोर्स मध्ये दहा हो लोक आहेत पण तुम्ही ज्याच्याबरोबर नंतर परत तुम्ही त्यांच्यावर रिलेशन ठेवता आता सोळा पासून आता बावीस आहे सात वर्ष ही दरवर्षी येते कारण दरवर्षी न्यूमोलॉजीचे नंबर बदलतात वर्ष बदलतं बाकीच्या गोष्टी घडतात आणि ती ती जी अटेंडमेंट आहे की मॅडम माझ्यासाठी आहेत आणि मग आपणही ते गिव्ह अँड टेक फॅसिलिटी हो जर ती मुलगी आपल्याकडे एवढ्या विश्वासाने येते तर आपलंही काम बनतं की तिच्यासाठी करावं तिचे आत्ता खूप सुंदर गाण्याचे प्रोग्राम होत आहेत तिच्या फर्मचं नाव आपणच ठेवलं आहे एन म्युझिक तर त्या नावाने म्हणजे तुम्ही सुद्धा सगळे तिच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता तिला तिचे स्वतःचे छोटे छोटे प्रोग्राम्स तिच्यासाठी ती करते आणि तिचा आवाज खूप जबरदस्त आहे तर नक्कीच दोन गोष्टी एकदम विचारणार आहे कारण वेळ मला मार्गदर्शन आणि क्लासेसच्या ज्या तारखा सध्या तुम्ही कशा आणि कुठे वैयक्तिक मार्गदर्शनासाठी ठाण्यामध्ये आपण आहोत सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला पुण्यामध्ये तीस नोव्हेंबर एक डिसेंबर दादरला दर महिन्याच्या पंधराला आपण असतोच नाशिकला ह्या आता खूप दिवसानंतर करोनानंतर नाशिक आणि कोल्हापूर आपण आता जातोय सोळा डिसेंबर नाशिक आहे आणि कोल्हापूरला पंचवीस आणि सव्वीस डिसेंबरला आपण आहोत टॅरोट कार्डचा जो आपण कोर्स घेतोय तो पुण्यासाठी पुण्याला पाच डिसेंबरला आहे आणि अंकशास्त्राचे जे क्लासेस आपले चालतात जे आपण दोन दिवसाचे घेतो मी स्वतः शिकवते ते ठाण्यामध्ये आठ आणि नऊ जानेवारीला आणि पुण्यामध्ये बावीस आणि तेवीस जानेवारीला आपले जे फोन नंबर्स फिरता आहेत नाईन फाय नाईन वन डबल सिक्स सेवन वन टू आणि नाईन फोर टू टू फाईव्ह थ्री नाईन टू टू वन याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून क्लासला येऊ शकता किंवा वैयक्तिक मार्गदर्शन किंवा बिझनेस मार्गदर्शन घेऊ शकता नक्की आणि आता आम्ही वाट बघतोय सर आजकाल काय झालंय माहिती की खूप मोठ्या मोठ्या फ्रेम्स लावतात लोक घरात आणि फ्रेम्स म्हणजे सगळीकडेच लावतात किंवा तर मला बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की ते सात घोड्यांची फ्रेम मॅडम लावू का कुठे लावू कशी लावू तर मी म्हणलं आता तेच सांगावं यावेळेस टीपमध्ये मध्ये की सात घोडे म्हणजे काय सूर्याच्या रथाला पण सात घोडे होते oh. आपण रथसप्तमी त्यासाठी साजरी hmm. करतो hmm. सात म्हणजे सात चक्र तुमच्या बॉडीमध्ये सात रंग आहेत सप्तर्षी आहे इंद्रधनुष्यामध्ये पण सात रंग आहे त्यांच्यानंतर सात या नंबरला एक स्पिरिच्युअलिटी पण आपण म्हणतो ती hmm. खूप आहे hmm. तर हे जे घोडे आहेत हे मला पाण्यामध्ये नको आहेत तुम्ही कुठलंही मोठं इंजिन जर का बघितलं तर ते हॉर्स पॉवरमध्ये गणलं जातं की हॉर्स पॉवर त्याची किती आहे ते म्हणलं जातं तर हे जे फ्रेम आहे याच्यामध्ये सात घोडे जे आहेत हे पळताना पाहिजे हे पाण्यातले नको घोडा असा प्राणी आहे की तो कधी थकत नाही तो खाली बसत नाही तो झोपत नाही तो उठ म्हणजे उभ्या उभ्या झोपतो तर त्याची जी अश्वशक्ती आहे ती तुमच्याकडे येताना पाहिजे म्हणजे तुमच्या घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये येताना तुम्ही ते घोडे लावू शकता आणि ते घोडे जेव्हा आपण फ्रेममध्ये लावतोय तर तसं घोड्यासारखी हॉर्स पॉवर आपल्यामध्ये यावी ती ऊर्जा आपल्यामध्ये यावी म्हणून आपण ते फ्रेम लावतो तर ती फ्रेम येताना पाहिजे तुमच्यामध्ये आणि ते सात घोडे पाण्यामध्ये नाही पाहिजे त्याच्या मागणं एखादा सूर्य उगवता असेल तर तो चालू शकेल अशी आपण एक फ्रेम लावली फ्रेम म्हणजे काय काय तुम्ही तिथे एक ऊर्जा तयार करताय तुम्ही ती एनर्जी तयार करताय आणि ते बघून तुम्हाला त्या एनर्जीचे व्हायब्रेशन मिळत ते स्पंदन मिळत तुम्ही मला सारखं संपला संपला हा <laughs> शो म्हणून सांगताय आणि आपले कुठलेही प्रश्न ठरलेले नसतात तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तर पुढच्या वेळ अपुरा पडतो मी नेहमीच म्हणतो की वीस बावीस मिनिटांमध्ये एवढं सगळं संपत नाही पण त्या करताच आहे की तुम्ही मॅडमना नक्कीच संपर्क करू शकता दोन्ही संपर्क क्रमांक आता टीव्ही स्क्रीनवरती सुरू आहे मॅडम तुम्ही आता आलात आणि खूप छान माहिती दिली त्यासाठी अगदी नमस्कार आणि याबरोबरच वेळ होते है का याबरोबरच वेळ होते तेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम ब्रेक